शिवाजी महाराजांचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, हक्काचा रस्ता मिळालाच पाहिजे, हक्काचा रस्ता मिळालाच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, आमचा हक्काचा रस्ता आम्हाला मिळालाच पाहिजे, हक्काचा रस्ता मिळालाच पाहिजे, कोण म्हणतं देत नाही त्याच्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतं देत नाही त्याच्याशिवाय राहणार नाही, दादासाहेब ओवाळ आगे बढो, हक्काची लाईट पाहिजे, यांचा बांधकामाला पाठीशी घालणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचा चव्हाण 25 वर्ष झाले लग्नाला, अजून काय आम्हाला रस्ता मिळाला नाही, तरी आमची दक्कल कोण घेत नाही, स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगायचा प्रयत्न केला, गावातल्या लोकांना सांगायचा प्रयत्न केला, तरी पण ती लोक दखल घेत नाही, असे किती दिवस काढायचे, प्रशासन दखल घेत नाही। जय भीम जय शिवराय। 12 स्वातंत्र्य होऊन 70 ते 73 वर्ष होऊन सुद्धा मौजे वागदरे तालुका जावली येथील एक ग्रामीण भागातले खेडेगाव आहे, या खेडेगावामध्ये 70 वर्ष झाल्यानंतरसुद्धा प्रशासनाकडून जी सबका विकास जी योजना आहे किंवा सबका विकास बोलतात की प्रत्येक वाडी तिथं रस्ता वाडी तिथं लाईट, त्या पूर्णपणे पोकळ ती आश्वासन आहे, त्यामुळे त्या माध्यमातून वागदरे गावामध्ये गेली 10 ते 12 कुटुंब तिथं राहतात, मात्र त्यांना कोणत्याही पद्धतीचा रस्त्यांसमोरे गरोदर महिला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी येण्या जाण्यासाठी शाळेच्या मुलांना कोणत्याही प्रकारचं तिथं अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, एक 7-8 10 वर्षापूर्वी तिथील 10-12 वर्षाची मुलगी पाण्यात वाहून गेलेली आहे, मग अशा वेळेस एवढी वाईट परिस्थिती असताना सुद्धा प्रशासन दखल का घेत नाही, तिथल्या संबंधित लोकांनी अनेक वेळा शासनाशी पाठपुरावा केलेला आहे, पाठपुरावा होऊन सुद्धा प्रशासन दखल घेत नाही, त्यामुळे गांभीर्याने प्रशासनाने दखल घ्यावी, तसेच महाबळेश्वर तालुक्यामध्ये फायनल प्लॉट नंबर 400 या बेकायदेशीर बांधकाम चालवलं आहे, या ठिकाणी जे नगररचना अधिकारी आहेत आणि मुख्याधिकारी आहेत सरळ सरळ त्यांना पाठीशी घालत आहेत आणि सरळ सरळ RTIच्या अर्जाला केराची टोपली दाखवलेली आहे, RPच्या रिजनल प्लॅन नियमानुसार 1+ला परवानगी असताना बी देखील तिथं 3 मजली इमारत उभी कशी झाली, ती कोणाच्या आदेशावर झाली, या गोष्टीचा संबंधित प्रशासनानं जिल्हाधिकारी यांची त्रयस्थ चौकशी करून त्यांना त्याच्यावर योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच हिल स्टेशनला बाधा पोहोचण्याचं त्या ठिकाणी तिथं काम चालू आहे आणि ते काम चालू असताना पर्यावरणाला घातक अशा पद्धतीचं प्रकार मुख्याधिकारी नगररचना अधिकारी करत आहेत आणि त्या माध्यमातून आम्हाला जर या वागदरे गावातील कुटुंबांना आणि योग्य रस्ता मिळाला नाही याच्या अगोदर बी आम्ही 1-2 दिवसापूर्वी तहसीलदार साहेब आमचे जावली तालुक्याचे त्यांना बी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जर निवेदन देऊनसुद्धा त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचं ॲक्शन होत नसेल किंवा त्यांच्यावर कार्यवाही होत नसेल तर आम्ही आमच्या जम्म बांधव की आमचे बांधव आहेत हे किती दिवस अशा पद्धतीमध्ये दिवस तिथं काढणार, यायला जायला अडचणी खूप होतात, सगळ्या गोष्टीचा विचार शासनानं गांभीर्याने करावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही विषयाच्या अंतर्गत न्याय मिळाला नाही, संबंधित मुख्याधिकारी नगररचना अधिकारी यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि वागदरी कुटुंबियांना हक्काचा रस्ता आणि हक्काची लाईट जर मिळाली नाही तर आम्ही दादासाहेब ओवाळ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यावर आंदोलन तीव्र स्वरूपाचं करू। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमच्या प्रमुख 2 मागण्यांच्यासाठी आज इथं आंदोलन झालेलं आहे, हे आंदोलन एवढ्यासाठी आहे की एकंदरच वावदरे म्हणून वाईट जावळी तालुक्यातले गाव आहे आणि त्या गावामध्ये आमची चर्मकार बांधवाची 54 वाडे आहे आणि तिथे गेली 60-70 वर्षापासून ती लोक राहत आहेत, 10 ते 15 कुटुंब असतानासुद्धा त्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचं जाण्यायेण्याचंसाठी रस्ता नाही, अनेक निवेदनं मोर्चे बिर्चे काढून उपोषणं करून तरीसुद्धा या लोकांची दखल घेतली जात नाही, एकंदरच आपण विषय पाहतो आहे की जर तालुक्यापासून साधारणपणे 10 ते 15 किलोमीटरवर असणाऱ्या त्या गावामध्ये वृद्ध महिला वृद्ध लोक गरोदर माता लहान मुलं यांची फार मोठी शाळेत जाण्यासाठी हानी होती आणि तिथं मात्र कुठल्याही प्रकारे शासन प्रशासन लोकप्रतिनिधी त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत, म्हणून आज या 15 ऑगस्टच्या निमित्तानं आम्हाला इथं लक्ष वेधण्याकरता या जिल्हा प्रशासनाचं आंदोलन करावं लागलं, एकंदरच आपल्या सर्व काही आमचे वावदऱ्याचे
ग्रामस्थ महिला वगैरे आणले आहेत. वेळप्रसंगी जर यांनी गांभीर्याने लक्ष घेतलं नाही, लक्षात घेतलं नाही प्रशासनाने, तर येणाऱ्या काळामध्ये लहान मुलासकट उपोषणाला बसण्याची वेळ आमच्यावर येणार आहे. कारण जर आम्ही पुढच्या पिढीसाठी काही करू शकत नसेल तर आम्हाला आमच्या जगण्याला अर्थच काय, हा विषय डोक्यात येतो आहे. तसेच आपला दुसरा जो विषय आहे तो महाबळेश्वर येथील सर्वे नंबर 400 एक अनधिकृत बांधकाम चालू आहे. आपण बघतोय की महाबळेश्वरमध्ये बांधकाम करताना जे काय RP जो नियम आहे, RP म्हणजेच रिजनल प्लॅनचा, त्याच्यामध्ये आपण पाहतोय की 1+1 अशी मान्यता असताना सुद्धा तिथं 3-3, 4-4 मजली बांधकामं राजरोसपणे चालू आहे. मुख्य अधिकारी नगररचनाकाराचा विचारा गेल्यानंतर ते उद्धट असे आमच्या काही लोकांना बोललेले आहे. एकंदरच हे अधिकारी म्हणजेच एक प्रकारचे हिटलरसारखे वागत आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आज आपण इथं 15 निमित्तानं उपस्थित होत आहोत. एकंदरच 1+1 असतानासुद्धा लवकरच आम्ही या विषयामध्ये पर्यटनाला घाला घालण्यासाठी, म्हणजे जे महाबळेश्वर हिल स्टेशन आहे इथं मात्र हिल स्टेशनचा बोजावर कसा उडवला जाईल आणि त्याचा गालबोट कसा लागला जाईल याचा प्रत्येक आर्थिक तडजोड करून ठेकेदारांशी आणि तिथल्या बिल्डरांशी मुख्य अधिकारी आणि नगररचनाकार करत आहे आणि याला अंकुश बसावा म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की जर आमच्या त्या निवेदनाच्या माध्यमातून सर्वे नंबरामध्ये आणि किंवा महाबळेश्वरमध्ये असणारे जे काही बेकायदेशीर बांधकाम, बेकायदेशीर वृक्षतोड आणि उत्खनन, ब्राईटलँडसारख्या हॉटेलमध्ये सुद्धा राजरोसपणे बेकायदेशीर बांधकामं सुरू आहेत, अतिक्रमण फॉरेस्टमध्ये केले जातील, वनाधिकारी गप्प आहेत आणि ज्या ज्या वेळेस आपण निदर्शन आणतो नगरपालिकेच्या त्यावेळेस ती लोकं गांधारीची भूमिका घेतात, त्या संबंधाचे आर्थिक हितसंबंध जोपासतात आणि एकंदर हिल स्टेशनसारख्या गोष्टीलासुद्धा ते काळे फसतात. या प्रकरणाचा जर गांभीर्यानं दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष या प्रशासनाच्या म्हणजेच या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आक्रमकरित्या आंदोलन करून कुठल्याही प्रकाराची सहकार्याची भूमिका प्रशासनाशी अशा ठेवणार नाही आणि वेळप्रसंगी मुख्य अधिकारी आणि नगररचनाकारांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन कार्यकर्ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त करतो.